नमस्कार मंडळी, संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरी आयोजित नवरात्री विशेष या उपक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आजचा दुसरा दिवस, आपल्याला माहिती आहे 9 दिवस 9 विषय आणि 9 आजचे आपले वक्ते आहेत धामणी संगमेश्वर रत्नागिरी येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रवचनकार श्री श्रीनिवास पेंडसे। श्री पेंडसे उत्तम व्याख्याते आहेत, त्याचबरोबर इतिहासाचा त्यांना गाढा अभ्यास आहे, त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत। श्री छत्रपती संभाजी महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी येसूबाई, जालियनवाला बाग हत्याकांड, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली आहे। आजचा त्यांचा विषय आहे इतिहासातील कर्तबगार स्त्रिया। चला तर मंडळी ऐकूया संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरी आयोजित नवरात्री विशेष 9 दिवस 9 विषय 9 वक्ते। आजचे वक्ते आहेत श्रीनिवास पेंडसे आणि विषय आहे इतिहासातील कर्तबगार स्त्रिया। नमस्कार, मी श्रीनिवास पेंडसे। संस्कृती फाउंडेशन लांजा आयोजित नवरात्रोत्सवानिमित्तानं विशेष पुष्पमालेत इतिहासातील काही कर्तबगार स्त्रियांवर मी आपल्याशी संवाद साधत आहे। खरं तर शक्ती उपासना ही आपल्याकडे परंपरेनं चालत आली। शक्तीने मिळती राज्य शक्ती नसता विटंबना असा समर्थांचा आत्मविश्वास आहे। या शक्तीपूजेमध्ये नवरात्रामध्ये देवीची उपासना, शक्तीची उपासना म्हणजे नारी शक्तीची उपासना। इतिहासामध्ये अशा असंख्य स्त्रिया होऊन गेल्या आणि भारतवर्षामध्ये अशा असंख्य स्त्रियांनी हे भारतवर्ष उभं करण्यामध्ये घडवण्यामध्ये फार मोठं योगदान दिलं। वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा उल्लेख करणं शक्य नाही, पण तरी सुद्धा इतिहासातल्या महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या काही स्त्रियांच्या कर्तबगारीचा उल्लेख करणं आवश्यक ठरतं। खरं तर विश्वाची पहिली महाराणी म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती सातवाहन वंशातली महाराणी नागनिका नागवरदायिनी ही महाराष्ट्राची नव्हे तर विश्वाची पहिली महाराणी। निका म्हणजे स्त्री आणि नागवंशातील म्हणून नागनिका अशी ही नागवरदायिनी रॉबर्ट वॉल्सन यांनी तिला वर्ल्ड फर्स्ट वॉरियर असं म्हटले आहे। 6.5 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं, प्रथम सातकर्णीची पत्नी, 2 वेळा अश्वमेध यज्ञ आणि 1 राजसूय यज्ञ ही तिच्या वैभवाची परिसीमा होती। कुशल राजनीतीपटू म्हणून महाराष्ट्रातल्या सातवाहनांच्या राजवंशामध्ये तिचं नाव आदरानं घेतलं जात। आजही या संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख आपल्याला नाणेघाटामधल्या शिलालेखामध्ये सापडतो। महाराणी नागनिका नागवरदायिनी हिनस 157 विदेशी आक्रमकांच्या विरुद्ध लढा दिला। साम्राज्य परमवैभवाला नेत असताना आपल्या अश्वमेध यज्ञाप्रसंगी काढलेलं 6.5 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं आजही नाशिकच्या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळतं। महाराणी गौतमी बलश्री ही सातवाहन वंशातली आणखीन एक श्रेष्ठ राणी। सातवाहनांची प्रचंड वैभवशीलता, वैभव संपन्न अवस्थेमध्ये असलेलं सातवाहनांचं साम्राज्य पाहणारी, वैभव संपन्न असलेलं साम्राज्य अस्तंगत झालेलं पाहणारी आणि अस्तंगत झालेलं साम्राज्य परत वैभवाला गेलेलं पाहणारी अशी 3 पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणारी, 3 पिढ्यांना उपदेश करणारी, 3 पिढ्यांचं चालता बोलता इतिहास असलेली महाराणी गौतमी बलश्री
एक मुद्दा उल्लेख करतो। आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ज्या वेळेला सातवाहनांचा पूर्ण पराभव झाला, राजधानीतून पदच्युत व्हावं लागलं, तेव्हा आपल्या राज्यामध्ये असलेल्या बौद्ध भिक्खूंचा संपूर्ण विचार मनामध्ये आला आणि तो मनामध्ये आलेला विचार अस्वस्थ करून सोडत होता। म्हणून स्वतःची खाजगी दौलत राहिलेल्या एका सरकारी जमिनीतून या बौद्ध भिक्खूंच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याचं काम महाराणी गौतमी बलश्रींनी केलं। आपलं साम्राज्य अस्तंगत झालेलं असताना सुद्धा साम्राज्यातल्या जनतेचा विचार करणारी महाराणी, म्हणून हिचा गौरव करावा असा वाटतो। आणि एवढंच नव्हे तर आधुनिक इतिहासामध्ये राजमाता जिजाऊंशी तिची तुलना करावी लागते, कारण साम्राज्य अस्तित्वात असताना ते अस्तंगत झालं हे दुःख पचवताना आपल्या पुढच्या पिढ्यांना परत एकदा ते परमवैभवाचं साम्राज्य आपण उभं करावं याकरता प्रचंड प्रमाणात मेहनत घेणारी, त्यांना प्रवृत्त करणारी आणि परत एकदा ते सातवाहनांचं वैभव संपन्न साम्राज्य पाहणारी महाराणी म्हणून गौतमी बलश्रीचा उल्लेख इतिहासाला टाळता येत नाही। सातवाहन वाहनांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नागरीकरणाला सुरुवात झाली आणि या पहिल्याच नागरीकरणानंतरच्या वंशानं नागरिका नागवरदायिनी आणि महाराणी गौतमी बलश्री यांच्या रूपाने दोन महत्वपूर्ण महाराण्या या देशाला दिल्या। अरब प्रांतापर्यंत हा राजवंश आणि राज्य विस्तार पसरला होता। नागरिका नागवरदायिनी केलेला एक आदेश या काळामध्ये आपल्याला सांगितला पाहिजे। इसवी सन दुसऱ्या शतकामधला हा कालखंड आहे आणि इसवी सन दुसऱ्या शतकातल्या या कालखंडामध्ये महाराणी गौतमी बलश्रीच्या आधीही सातवाहनांचं साम्राज्य अश्वमेध यज्ञ करून, दोन अश्वमेध यज्ञ करून विस्तारलं जावं हा जिचा गौरव त्या महाराणी नागनिका नागवरदायिनी आपल्या महामंत्र्यांना दिलेला एक आदेश। या आदेशामध्ये ती म्हणते की राष्ट्र जर संपन्न व्हावं, राष्ट्र निर्माण करणं हे पहिलं काम राज्यकर्त्याचं पूर्ण झाल्यानंतर राष्ट्र विकसनाच्या टप्प्यामध्ये राष्ट्राच्या सीमा संरक्षित, सुसज्ज आणि समृद्ध करणं हे अत्यंत महत्वाचं ठरत। राष्ट्राच्या सीमा केवळ संरक्षित करून चालत नाही तर त्या सीमांपर्यंत सर्व प्रकारचं रसद पूर्ण पोचवता येईल यासाठीची समृद्धता आणावी लागते, राष्ट्रसेना सुसज्ज करावी लागते। राष्ट्रसेना केवळ सुसज्ज असून चालत नाही, ती संपूर्ण देशाला संरक्षित करील हा विश्वास तिच्या मनामध्ये निर्माण करावा लागतो। आणि जर देश वैभव संपन्न ठेवायचा असेल तर राष्ट्रांच्या सीमा सुरक्षित केल्या पाहिजेत। राष्ट्रांच्या सीमा जर सुरक्षित असतील तर राष्ट्र सुरक्षित राहतं। आम्ही अहिंसेचे पुजारी आहोत, आम्ही शांतीचेच समर्थक आहोत, पण शांती आणि अहिंसा याचा अर्थ आम्ही दुर्बल आहोत असा कोणी काढू नये असा हिच्या आदेशामध्ये स्पष्ट नमूद असलेला भाग आहे, जो आजही आपल्याला 21व्या शतकामध्येही आवश्यक ठरतो। आणि नागनिका नागवरदायिनीचा हा मुळातला आदेश जर स्वातंत्र्यानंतर आपण अंगीकारला असता तर 70 वर्षांनी आजही आपल्याला सीमा संरक्षित करण्याकरता लढावं लागलं नसतं। म्हणून इतिहास हा ऑप्शनचा विषय नसतो तर इतिहास हा प्रेरणास्त्रोत असतो कायमस्वरूपी जगण्यासाठी, समृद्धतेनं आणि संपन्नतेनं जगण्यासाठी इतिहासाची आवश्यकता असते हे या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं। वारंवार सातवाहन, राष्ट्रकूट, चालक, चालुक्य, शिलाहार आणि यादव अशा संपन्न राजवंशानंतरही आम्ही प्रत्येक वेळेला पारतंत्र्यामध्ये गेलो। स्वातंत्र्याचा आमचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास होता। आम्ही अनेक स्वातंत्र्य लढे लढलो आणि प्रत्येक स्वातंत्र्य लढ्यातून मिळवलेलं, फार किंमत देऊन मिळवलेलं स्वातंत्र्य हे परत एकदा पारतंत्र्याच्या काळाच्या पडद्याआड आम्ही घालवून दिलं आणि प्रत्येक वेळी पारतंत्र्य
घालवण्यासाठी केलेला स्वातंत्र्याचा लढा हा परत एका नव्या पारतंत्र्यात जाण्यासाठीचा प्रवास ठरला हे दुर्दैव आहे। आणि म्हणूनच या संपन्न महाराण्यांनंतर, संपन्न राजवंशानंतर, यादवांच्या पतनानंतर संपूर्ण हिंदुस्थान आक्रमकांच्या जात्यंत फुटकाराखाली गाडला जात असताना अशाच एका संपन्न वारसा सांगणाऱ्या जिजाऊ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। शिवबा हे तुमच्या माझ्यासारखे सामान्यच होते, पण शिवबातून शिवछत्रपती घडवण्याचा महान संस्कार राजमाता जिजाऊ साहेबांनी केला। तुला केवळ वडिलांसारखा सरदार होऊन चालणार नाही, शहाजी राजे स्वराज्य संकल्पक होते, काळ विपरीत होता म्हणून स्वराज्य निर्माण करता आलं नाही, पण स्वराज्य निर्माण करायचं असेल तर आता कुणीतरी करावं या भ्रमात राहून चालणार नाही, तर स्वराज्य आपल्याला निर्माण करावं लागेल, स्वतःच राज्य, स्वतःच्या परंपरेचं, स्वतःच्या संस्कृतीचं जतन करणारं राष्ट्र आपल्याला निर्माण करावं लागेल, हा आदर्श जिजाऊ साहेबांनी केवळ ठेवला नाही तर तो पूर्णत्वात येईल यासाठी स्वप्न सत्यात येण्याची पराकाष्ठा आपल्या मुलाच्या रूपाने त्यांनी केली। आणि म्हणूनच इसवी सन 1674 ला स्वराज्याचा राज्याभिषेक महाराष्ट्राची जनता पाहू शकली, याचं कारण 1645 ला स्वराज्याची प्रतिज्ञा घेण्याची पृष्ठभूमी जिजाऊ साहेबांना तयार करता आली। जिजाऊ साहेब या राज्यकर्त्या नव्हत्या, त्या राज्य निर्मात्या होत्या। एक राज्य केवळ एक नाही तर दोन छत्रपती घडवण्यामधला प्रचंड वाटा या माऊलीचा होता। जिजाऊंमुळेच आज आपण आपल्या नवरात्रांच्या किंवा आपल्या धर्माच्या संस्कृतीचं जतन करू शकतो। स्वराज्य वाढत होत, पहिल्या छत्रपतींचा राज्यकारभार उत्तम रीतीनं चालला होता, समाजाला अभिप्रेत असलेली राज्य व्यवस्था निर्माण होत होती, आणि याच व्यवस्थेमध्ये असताना द्वितीय छत्रपतींचा विवाह झाला, युवराज शंभूराजांचा विवाह झाला, शिरक्यांकडची जीव राजस आता येसुबाई म्हणून भोसल्यांच्या वंशामध्ये आहे। थोरले महाराज हयात असतानाच येसुबाई साहेबांच्या वयाच्या 17व्या वर्षी स्वराज्याची कुल इख्तियार पूर्णपणे येसुबाई साहेबांना थोरल्या महाराजांनी नेमला। थोरल्या महाराजांनी दाखवलेला हा विश्वास येसुबाई साहेबांनी कधीही खंडित होऊ दिला नाही, तो सार्थच ठरवला। आणि म्हणून शंभूराजांचं जे दैदिप्यमान जीवनचरित्र पुढे घडलं याच्यामध्ये जे अनेक संभाजीराजांच्या पाठीमागे उभे राहिलेले लोक होते त्यामध्ये पहिलं आणि महत्वाचं नाव महाराणी येसुबाई साहेबांचं होतं। इसवी सन 1680 पर्यंत म्हणजे थोरल्या महाराजांच्या मृत्यूपर्यंत येसुबाई साहेब आणि शंभूराजे थोरल्या महाराजांसारख्या एका वटवृक्षाच्या छायेमध्ये वावरत होते, पण 1680 नंतर युवराज्ञी असलेल्या येसुबाई साहेब महाराष्ट्राच्या महाराज्ञी होते। त्या केवळ महाराजांची पत्नी म्हणून महाराज्ञी नव्हत्या, उत्तम तलवार बांधक, राजनीती निपुण, स्वराज्याच्या मसलतीमध्ये समजून उमजून सामील झालेल्या आणि थोरल्या महाराजांप्रमाणेच द्वितीय छत्रपतींनी ज्यांना श्री सखी राज्ञी जयती अशी राजमुद्रा दिली आणि त्यांनी जी दिलेली राजमुद्रा सार्थ ठरवली, श्री सखी राज्ञी जयती या न्यायानं स्वराज्याचे छत्रपती स्वराज्यात नसताना स्वराज्याचा मुलकी कारभार पूर्णपणे येसुबाई साहेब पाहत होत्या। आपल्याला आणखीन एक सांगायला मला आवडेल की द्वितीय छत्रपती शंभूराजे यांचा करुण अंत वयाच्या त्यांच्या 32व्या वर्षी झाला। खर तर दुसऱ्या महाराजांचं जीवन वयाच्या 32व्या वर्षी संपुष्टात आलं। द्वितीय छत्रपतींच्या हाल अपेष्टा वयाच्या 32व्या वर्षी संपलेल्या होत्या, पण त्यांच्या नंतरही तेवढीच वर्ष
जवळपास 30 वर्ष महाराणी येसुबाई साहेब आपल्या पुत्रासह औरंगजेबाच्या कैदेमध्ये आपला काळ व्यतीत करत होते. एका 32 वर्षाच्या संपन्न जीवनसाथी बरोबर एक संपन्न आयुष्य आपण मिळवत असताना आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातली 30 वर्ष औरंगजेबाच्या कैदेमध्ये या माऊलीनं घालवली. 32व्या वर्षी शंभूराजांचा अंत झाला आणि त्यांच्या हाल अपेष्टा संपल्या. पण येसुबाई साहेबांच्या संपल्या नाहीत. 7 महिने रायगड या बाईंनी लढवला. कपटानं औरंगजेबाने रायगड ताब्यात घेतला आणि शाहूराजांना आणि येसुबाई साहेबांना कैद झाले. 17 वर्ष औरंगजेबाच्या छावणीत आणि त्यानंतर उरलेला काळ दिल्लीमध्ये राजकीय विजनवासात राजकीय कैदेत घालवावा लागला. शाहूराजांना वेगळं ठेवलेलंही कैदेत अनुभवावं लागलं. जीवनाचा जगलेला प्रत्येक क्षण हा मृत्यूच्या कराल दाढेमध्ये जगणारी ही महाराष्ट्राची महाराज्ञी होती. पण या माऊलीचं मोठेपण एवढं आहे की पहिल्या पेशव्यांनी ज्या वेळेला मुघलांच्या कैदेतून या माऊलीची सुटका केली आणि काशी यात्रा घडवून त्यांना त्यांच्या पुत्राच्या आणि महाराष्ट्राच्या पुढच्या छत्रपतींच्या दर्शनाकरता आणलं. 30 वर्ष प्रचंड राजकीय दुळवण, शंभूराजांचा झालेला करुण अत्यंत हाल अपेष्टा झालेला अंत, त्यानंतर पुढचा 30 वर्षाचा काळ राजकीय विजनवासात. असं असलं तरी थोरल्या महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य अभंग राहावं याकरता तेव्हा राजगाद्या दोन करवीर आणि सातारा या दोन राजगाद्या निर्माण होऊन सुद्धा या दोन राजगाद्यांमध्ये असलेल्या संघर्षामुळे मराठ्यांचं होणारं नुकसान टळावं या प्रचंड विश्वासानं प्रचंड भावनेनं आणि ही हेच सत्कार्य मानून या माऊलीनं त्यानंतर स्वराज्याच्या मसलतीत सामील झाल्यानंतर शांतता घेतली नाही. बाजूला जाऊन राहिल्या नाहीत. तर या दोन राजगाद्यांमधला संघर्ष टळावा याकरता जो वारणेचा तह घडवून आणला तो या माऊलीनं. आणि म्हणूनच थोरल्या महाराजांनी स्वराज्याची कुल इख्तियार नेमताना किंवा दुसऱ्या छत्रपतींनी सखी राज्ञी जयती ही किताबत देताना खरंच चूक केली नव्हती. हा विश्वास सार्थ ठरवला होता. खर तर प्रत्येक टप्प्यावर एकेका माऊलीनं या स्वराज्याकरता बळी दिला. शंभूराजे संपले, मरगठ्यांचं राज्य संपुष्टात आलं असं औरंगजेबाला वाटलं. पण त्यानंतरही इसवी सन 1707 या औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत स्वराज्याची ही शिदोरी, स्वराज्याची ही आबासाहेबांची दौलत जागती ठेवली, लढत ठेवली ते भद्रकाली ताराराणी साहेबांनी. दुसरे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज यांच्या सौभाग्यवती, स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या सुकन्या आणि प्रचंड धामधुमीच्या स्थितीमध्ये स्वराज्य पोरकं झालेलं असताना स्वराज्याला एक खंबीर साथ द्यावी आणि तिसऱ्या छत्रपतींच्या पाठीमागे तिसऱ्या छत्रपतींनंतर आणि तिसरे छत्रपती हयात असताना या तीनही वेळेला खंबीरपणे स्वराज्याची शिदोरी सांभाळावी आणि औरंगजेबाला परत एकदा थोरले महाराज गेल्यानंतर द्वितीय छत्रपतींच्या करुण अंतानंतरही स्वराज्य गिळंकृत करण्याकरता त्याच्या सर्व प्रयत्नांमध्ये अपयशी व्हायला भाग पाडणारी रणरागिणी भद्रकाली ताराराणी.
यामुळेच स्वराज्य जागत राहिलं आणि महाराष्ट्राच्याच भूमीत औरंगजेबाला गाडून घ्यावं लागलं. स्वराज्य अभंग राहिलं, स्वराज्य ज्यांच्या जोरावर टिकलं, थोरल्या छत्रपतींनी निर्माण केलेली राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वप्नाची परिपूर्ती असलेलं स्वराज्याची दौलत त्यांच्या दोन्ही सुनांनी जागती ठेवली. मी सुरुवातीला म्हटलं तसं सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार आणि यादव यांच्या यासारख्या संपन्न राजवंशानंतर स्वराज्याची निर्मिती करावी लागली हे दुर्दैव, आणि तरी सुद्धा महत् प्रयासाने निर्माण केलेलं स्वराज्य 1818 साली युनियन जॅकच्या ताब्यात जावं हे परत एकदा त्या भारतीय इतिहासाच्या पुनरावृत्तीचं दुःख, परत एकदा पारतंत्र्याचा प्रवास. या पारतंत्र्यातून बाहेर काढण्याकरता वीरांगना आणि लांज्याच्या संस्कृती मंडळाने आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये बोलत असताना हा विचार मांडणं आवश्यक ठरतं, त्यांचं स्मरण करणं आवश्यक ठरतं. त्या वीरांगना राणी लक्ष्मीबाई, त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याकरता, झाशीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याकरता जो असीम त्याग केला, स्वतःच पोटचं पोर पाठीला बांधून जी रणरागिणी मैदानामध्ये उतरली, इंग्रजांच्या बलाढ्य फौजेसमोर जी नाराज निराश झाली नाही तर लढत राहिली, तिचं एक वेगळं वैशिष्ट्य मला आपल्याला या निमित्तानं सांगायचंय. राणी लक्ष्मीबाई युद्धप्रवीण होत्याच, पण त्याबरोबर त्या उत्तम अश्वपारखी होत्या, त्यांना उत्तम अश्व परीक्षा होती. घुडसवारी तर त्यांचा छंद होता, आणि सगळ्यात महत्वाचं राणी लक्ष्मीबाई या मल्लखांब प्रवीण होत्या, त्या उत्तम मल्लखांब खेळायच्या. रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी, रे पराक्रमाची ज्योत मावळी इथेच आशी वाली. राणी लक्ष्मीबाईनं 1857 हा राष्ट्रीय उठाव पेटवण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली. आणखीन एका वीरांगणेचा उल्लेख करतो. पेशव्यांमधली एकमेव हुतात्मा माहेरवाशी, दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांची कन्या मैनावती. 1857 राष्ट्रीय उठाव मोठ्या प्रमाणावर होता. हा राष्ट्रीय उठाव पेटलेला असताना कानपूरला हिंदी शिपायांनी जाळपोळ सुरू केली, कानपूरची लुटालूट सुरू केली. त्यावेळी दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांनी आपल्या मुलीला सांगितलं की इथे ब्रिटिशांच्या ज्या महिला आहेत, बायका आहेत, मुलंबाळ आहेत, त्या सगळ्यांना बिठूरच्या छावणीमध्ये सन्मानाने त्यांच्या छावणीमध्ये नेऊन सोड, आमचं त्यांच्याशी भांडण नाही. हीच तर स्वराज्याची थोरल्या छत्रपतींनी आखून दिलेली मर्यादा होती, परंपरा होती, संस्कृती होती. केवळ 14-15 वर्षाच्या असलेल्या मुलीवर दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांनी ही जबाबदारी सोपवली, आणि वातावरण पेटलेलं असताना, राष्ट्रीय उठाव प्रचंड प्रमाणामध्ये चालू असताना, ब्रिटिशांच्या कुठल्याही महिला मुला बाळांना कसलाही धक्का न पोहोचवता त्या सर्व जणांना बिठूरच्या पेशव्यांच्या वाड्यावर या मुलीनं सुखरूप आणलं. ही उत्तम इंग्रजी आणि हिंदी बोलणारी मुलगी होती, आणि तितक्याच समाधानाने त्यांची बिठूरच्या छावणीमध्ये रवानगी केली. शेवटपर्यंत त्या महिलांना माहीत नव्हतं ही मुलगी कोण आहे, 14-15 वर्षाची मुलगी. पण इतिहास दुर्दैवी आहे कसा तो पहा, की शत्रूच्या मुलाबाळांना, शत्रूच्या आया बहिणींना सन्मानाने त्यांच्या छावणीमध्ये परत पाठवणारी मैनावती ही बिठूरच्या पेशव्यांच्या वाड्यामध्ये असताना ब्रिटिश सेनापती थॉमस यानं तिला बळजबरीनं गिरफ्तार केली, अटक केली, आणि तोफा लावून बिठूरचा पेशव्यांचा वाडा उडवून दिला.
महिनावतीला कैद केली आणि तिला कमिशनर समोर उभी केली. तिनं अस्खलित इंग्रजी मध्ये आपली बाजू मांडली. दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांचा ठाव ठिकाणा तिनं कधीही या जबानीमध्ये सांगितला नाही. याचा राग आल्यानं थॉमसनं तिची तक्रार व्हॉइसरॉयकडे केली आणि व्हॉइसरॉयने आदेश दिला महिनावतीचं लहान वय आणि तिचे उपकार यांचं स्मरण न करता तिला पेटवून देण्यात यावी, तिला जाळून मारण्यात यावी. आणि म्हणून 19 जुलै 1857 ला कानपूर कमिशननी कानपूर इथे भर चौकात झाडाला बांधून या 14 वर्षाच्या मुलीला पेटवून दिली. आमच्या हिंदी लोकांनी बघ्यासारखं ते पाहिलं, डोळ्यातनं आसव गाळले आणि निघून गेले. जिनं ब्रिटिशांच्या मुलांना आया बहिणींना सुरक्षितरित्या त्यांच्या छावणीत पोहोचवलं, त्या 14 वर्षाच्या कोवळ्या पोरीला ब्रिटिशांनी आदेश देऊन तिच्या लहान वयाचा आणि तिच्या उपकाराचा विचार न करता जाळून मारावी या शिक्षेची अंमलबजावणी केली. मानवाधिकाराचा यापेक्षा उपमर्द कोणता असू शकतो? आणखीन एका महिलेचा कर्तबगार स्त्रीचा उल्लेख करतो, जिच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्रातल्या नारी शक्तीच्या इतिहासाची परिपूर्ती होऊ शकणार नाही. त्या होत्या दानवीर अहिल्यादेवी होळकर. खंडेराव होळकरांच्या वीरमरणानंतर या माऊलीनं होळकरांचं राज्य आपल्या ताब्यात घेतलं, ते यशस्वीरित्या चालवलं आणि एवढंच नव्हे ते कुशल राजनीतिज्ञ म्हणून स्वतःची ओळख करून दिली. जोन ऑफ आर्क असं ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईला गौरवलं आणि अहिल्यादेवीला संपूर्ण इतिहासांनी समाजाकरता आवश्यक असलेली कल्याणकारी राज्यशाही कशी असावी याचं प्रतीक मानलं. मला आपल्याला सांगायला आवडेल की केवळ महाराष्ट्राच्याच म्हटलं तर इतिहासामध्ये अशा अनेक वीरांगना होत्या की ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाला परमवैभवापर्यंत नेण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं. दिलेल्या वेळेमध्ये आपल्याशी संवाद साधताना नवरात्रीच्या या शक्ती पर्वामध्ये, नवरात्रीच्या या शक्ती जागरणामध्ये या सर्व नारी शक्तीच्या आदर्शांना विनम्र अभिवादन करतो आणि वाणीला विराम देतो. जगदंबोदयो.